त्याच्यामुळे एक या देशाचा नागरिक म्हणून, कायद्याचं पालन करणारा नागरिक म्हणून, खासदार म्हणून मी आज 12 वाजता ईडी समोर समक्ष हजर राहीन आणि जे त्यांना माझ्याकडून माहिती हवी आहे त्याबाबतीत पूर्ण सहकार्य करीन इतकंच मी सांगू शकतो. अर्थात पाऊस आहे, बाहेर राजकीय वातावरण वेगळ्या प्रकारचं आहे, शिवसेनेवर प्रेम करणारे असंख्य आमचे कार्यकर्ते त्यानिमित्तानं तिकडे जमतात हे आतापर्यंत पाहिलं. आपण विमानतळावर मागच्या वेळेला पाहिला असेल किती त्रास होतो लोकांना. म्हणून मी विनंती केली सगळ्यांना की आपण येऊ नका, मी समर्थ आहे, मी एकटा जाईन आणि एकटा येईन. राऊतसाहेब, राज्यात शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जे सरकार स्थापन झाले, उपमुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस आहेत, या नव्या सरकारविषयी आपली पहिली प्रतिक्रिया काय? नाही, माझ्या शुभेच्छा आहेत. जरी आमचे राजकीय मतभेद असले, जरी आमची राजकीय लढाई ही त्या स्तरावर सुरू असली, तर महाराष्ट्र आमचं राज्य आहे. या राज्याला जर नवीन सरकार मिळालं असेल तर त्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं आणि त्यांच्या मंत्रिमंडळाचं स्वागत करणं ही आमची संस्कृती आहे. याच्यामध्ये आम्ही राजकारण आणणार नाही. जसं उद्धव ठाकरे यांचं सरकार आल्यावर पहिल्या दिवसापासून ह्यांना आम्ही काम करू देणार नाही, यांना अनुभव नाही, यांना कळत नाही, म्हणून ज्या पद्धतीनं पहिल्या दिवसापासून अडथळे निर्माण करण्यात आले असे कोणतेही अडथळे आम्ही निर्माण करणार नाही. आमच्या दृष्टीनं महाराष्ट्राचा विकास, महाराष्ट्राचं कल्याण, जनतेची कामं व्हावी त्याला प्राधान्य आहे. आणि नवीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आम्ही शुभेच्छा देतो की त्यांनी महाराष्ट्राला पुढे न्यावं. या शुभेच्छा द्यायला काहीच हरकत नसतं, कारण शेवटी हा विषय राज्याचा आहे, राजकारण राजकारणाच्या बाजूला आहे आणि महाराष्ट्र महाराष्ट्र जो आहे तो एक सर्वोच्च आमच्यासाठी आहे. त्यांना अनुभव आहे, त्यांचा राजकीय प्रवास हा शिवसेनेतून सुरू झालेला आहे आणि त्यांच्याबरोबर आता देवेंद्र फडणवीस हे त्यांचे राईट हँड मॅन आहेत. त्याच्यामुळे दोघांनी मिळून ज्या महाराष्ट्राचे प्रश्न जे आहेत ते मार्गी लावावे. शेतकरी, कष्टकरी, बेरोजगार, महागाई असे अनेक प्रश्न आहेत, ते त्यांनी मार्गी लावायला हवे. आणि हे करत असताना प्रशासन, पोलीस दल हे निपक्षपातीपणे काम करेल याची काळजी घ्या. तुम्ही फडणवीसांना एकनाथ शिंदेंचा राईट हँड मॅन असं म्हणताय का? टोला म्हणावा त्यांना? टोला नाही, कारण दोघांना मिळून राज्य पुढे न्यायचं आहे. ते उपमुख्यमंत्री आहेत, फडणवीसांना राज्य चालवण्याचा जास्त अनुभव आहे, ते राज्याचे मुख्यमंत्री होते. त्यांनी पक्षाचा आदेश पाळून उपमुख्यमंत्रीपद स्वीकारलेलं आहे, त्याच्यामुळे दोन्ही एकमेकांचे राईट हँड आहेत. दोघांनी मिळून राज्य पुढे न्यावं. पवारांची प्रतिक्रिया आली की उपमुख्यमंत्रीपदी विराजमान होताना जी काल काही पत्रकार परिषद किंवा शपथविधी झाला तितकेसे खुश नाही आहेत देवेंद्र फडणवीस असं पवारही म्हणाले. आता जोपर्यंत मी फडणवीस यांच्याशी बोलत नाही स्वतः तोपर्यंत मला समजणार नाही ते किती खुश आहेत किंवा किती नाखुश आहेत. त्यांच्या पक्षामध्ये सुद्धा आमच्याप्रमाणे आदेश पाळण्याची परंपरा आहे, त्याच्यामुळे खुशी किंवा नाखुशीचा प्रश्न येत नाही. त्याच्यामुळे त्यांना जो वरून आदेश आला तो जरी त्यांना आवडला नसला तरी त्यांनी त्याचं पालन केलं. आणि सच्चा राजकीय कार्यकर्ता जो असतो तो आपला पक्षादेश पाळतो, आम्ही पाळतो, त्यांनी पाळला. रावसाहेब, मास्टर स्ट्रोक केंद्रीय नेतृत्वानं भाजपच्या मारले असं म्हटलं जात आहे. एका सामान्य शिवसैनिकाला त्यांनी मुख्यमंत्री केलं, जे तुम्ही वारंवार म्हणत होता की अच्छा मग नारायण राणेंना का नाही केलं? नारायण राणे त्यांच्या पक्षात गेले होते, तेही शिवसैनिकच होते, त्यांना केलं असतं त्यावेळेला तर आम्ही बोललो असतो की सामान्य शिवसैनिकाला किंवा शिवसैनिकाला केलं. राजकारण हे सोयीनुसार आणि संधी पाहून केलं जातं. त्यांच्या पक्षामध्ये अनेक शिवसैनिक गेलेत भारतीय जनता पक्षामध्ये, पण त्या कोणत्या शिवसैनिकाला त्यांनी केलं नाही. शिवसेना फोडण्यासाठी पूर्ण जे काय प्लान होतं ते पूर्ण झाल्यावर त्यांनी शिंदे यांना मुख्यमंत्रीपद दिलं आहे. पण मी असं मानतो की आता ते तो विषय संपलेला आहे. श्री एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री, मी एका शिवसैनिकाला मुख्यमंत्री केलं असं मी आता म्हणणार नाही. जिथे ठाकरे तिकडे शिवसेना, जिथे शिवराय तिकडे मावळे, हे जसं होतं तसं ठाकरे तिकडे शिवसेना. तुमचे उद्धव ठाकरे यांच्याशी काही मतभेद असू शकतात म्हणून तुम्ही बाहेर गेलेला, आता तुम्ही सुखानं नांदा तुमच्या नव्या घरामध्ये,
नव्या संसारामध्ये. आम्ही आम्ही तुम्हाला शुभेच्छा देतो. भाजपचा मुख्यमंत्री, 2.5 वर्ष शिवसेनेचा मुख्यमंत्री, मग देवेंद्र फडणवीस यांच्या हाती काही लागलं नाही. मला असं वाटतं की पहा की 2.5 वर्षाचा जो एक करार झाला होता, जो शब्द एकमेकांना दिला होता, तो शब्द काय होता, त्या शब्दाचंच पालन आता केलं आहे भाजपनं असं मला वाटायला लागलं आहे. जर तेव्हा हे पालन केलं असतं तर एकतर आमचा 2.5 वर्षाचा कालखंड संपला असता किंवा तुमचा संपला असता, आणि शिवसेना भाजपा युती ही कायम राहिली असती, आणि महाविकास आघाडी संदर्भात जो निर्णय आम्हाला घ्यावा लागला तो कदाचित आम्ही तेव्हा घेतला नसता. माझा प्रश्न आहे भाजपच्या हातामध्ये काय लागलं, हा कालचा निर्णय घेऊन भारतीय जनता पक्षाच्या हातात काय लागलं, या कारणानं किंवा त्या कारणानं मुख्यमंत्रीपद शिवसेनेच्या माणसाकडे 5 वर्ष राहिली, एवढंच मी आता सांगतो. तुम्हाला आनंद झालाय का एकंदरीत? तुम्ही म्हटलं होतं की धुळीभांडी करायला जे बंडखोर आमदारांचे गेलेले आहेत, नक्कीच जर त्यांचा सन्मान झाला असेल आणि तो फक्त ते शिवसैनिक म्हणून झाला असेल, कारण शेवटी ते शिवसैनिक म्हणूनच त्यांना तिथे घेतलाय, दुसऱ्या कुठल्या पक्षातून गेले असते तर त्यांना घेतलं नसतं. अजित पवार यांनी डेप्युटी सेम म्हणून शपथ घेतली होती हे आपण समजून घ्या. पण हे बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना फोडण्याचं एक मोठं कार्य त्यांच्याकडून झालं, आणि तरी ते म्हणतात आम्ही शिवसैनिक आहोत मनानं, त्याच्यामुळे त्यांचा जो सन्मान मोदी आणि शहांनी केलेला आहे तो शिवसैनिक म्हणून केला, त्याच्यामुळे शिवसेनेचे उपकार सगळ्यांवरच आहेत, प्रत्येकावर आहे आणि ते राहणार. राऊतसाहेब पण मग काय समजायचं, शिवसेनेचं सरकार आलं आहे की शिवसेनेचं सरकार गेलंय, म्हणजे युती सरकार आहे की नाही? हा, शिवसेनेचं सरकार आलंय की शिवसेनेचं सरकार गेलंय? आता हे तुम्ही प्रश्न जे आहेत ना हे बुद्धिबळाचे प्रश्न विचारू नका. आम्ही उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आमचा पक्ष वाढवण्याचा प्रयत्न करू. भारतीय जनता पक्षाबरोबर शिवसेनेतून फुटलेल्या एका गटाचं सरकार आलेलं आहे. 5 वर्ष मुख्यमंत्री पद हे शिवसेनेकडेच राहिलं ना, म्हणजे एकीकडे मी शिवसेनेकडे राहिलो असं बोललो नाही. तुम्ही परत माझं वाक्य सम ह्या किंवा त्या कारणानं, ह्या किंवा त्या कारणानं असं माझं स्टेटमेंट आहे. या सगळ्या घडामोडी पाहता एकनाथ शिंदे यांना भाजपच्या केंद्रीय नेतृत्वानं मुख्यमंत्री का केलं असावं असं तुम्हाला वाटतं? हा प्रश्न फडणवीसच या प्रश्नाचं उत्तर देऊ शकते, चंद्रकांतदादा पाटील देऊ शकते. मी असं पाहिलं, मी असं ऐकलं की श्री शिंदे असं म्हणतात की फडणवीस यांचं मन फार मोठं आहे आणि त्यांनी मोठ्या मनानं हे मुख्यमंत्रीपद मला बहाल केलं. तसं असेल तर आनंद आहे. हे मोठं मन फडणवीसांनी 2.5 वर्षापूर्वी दाखवलं असतं तर सुरुवातीला तेच मुख्यमंत्री झाले असते. त्याच्यामुळे मोठ्या मनाची व्याख्या ही जरा वेगळी दिसते. चांगली गोष्ट आहे, त्याच्याबद्दल मी आनंद व्यक्त करतो. उद्धव ठाकरे सगळ्यांचेच नेते आहेत, शिवसेनेचे नेते आहेत, महाराष्ट्राचे नेते आहेत, देशातल्या तमाम हिंदूंचे नेते आहेत. चला, त्याच्याविषयी मी बोलणार नाही, आमचे प्रतोद किंवा आमचे विधानसभेतले जे प्रमुख आहेत ते बोलतील. शिवसेना से एक बड़ा 2/3 विधायक टूट कर गए, अलग हुए और उसके बाद बात ऐसी है, वो टूट फूट की बात तो पुरानी हो गई है हमारे लिए. महाराष्ट्र में एक नई सरकार आई है, जो एक गुट बना था इस गुट के साथ भाजपा ने अलायंस किया है और गुट के नेता एकनाथ शिंदे को राज्य का मुख्यमंत्री बनाया. देश में इस प्रकार की घटनाएं बहुत बार होती है, तमिलनाडु में हुई है, उड़ीसा में भी करने की कोशिश की थी और भी राज्यों में हुई है. राजनीति में इस प्रकार की नई बात नहीं है. लेकिन सर जो उम्मीदें फडणवीस की, जो ऐसा कहा जा रहा है फडणवीस सीएम बनेगा, आखिरी समय तक बात ऐसी है कि वो उनके पार्टी का अंदरूनी मामला है, किसको मुख्यमंत्री करना है किसको नहीं करना है. मैं मानता हूँ कि उनकी पार्टी भी आदेश पर चलती है, कमांड के एक आदेश आया और फडणवीस जी ने वो स्वीकार किया. शिंदे साहब को सीएम बनाने के पीछे एक रणनीति क्या आपको लगता है कि बीजेपी के लिए मास्टर स्ट्रोक, संगठन कोई भी हो सकता है, संगठन को कमजोर, देखो रणनीति हो या कूटनीति हो हमें उससे कोई मतलब नहीं. एक सरकार महाराष्ट्र में आई है, उस सरकार को महाराष्ट्र के हित के लिए, महाराष्ट्र में कुछ अच्छा हुए इसलिए
हम हमारी शुभकामनाएं देते हैं। सर, संगठन कमजोर होगा आपको लगता है? मुझे नहीं लगता है कि हमारा संगठन कभी कमजोर हुआ है। सर, जो नाराज शिव सैनिक है क्या अब उससे खुश हो जाएंगे? कोई नाराज नहीं है। एकनाथ शिंदे गुट से जो नाराज थे, जो आप कह रहे थे कि हमने उनको रोक के रखा है, क्या अब वो लोग खुश हो जाएंगे क्योंकि एकनाथ शिंदे को ही मुख्यमंत्री बनाया गया? नहीं, ये कोई सवाल नहीं है। सर, एकनाथ शिंदे खुद को आज भी शिवसेना का ही कह रहे हैं, खुद को शिवसेना ही कह रहे हैं, अगर वो विहिप निकालते हैं तो क्या? जब तक वो खुद को शिवसेना का ही कहेंगे तब तक उनको मुख्यमंत्री पद पर रखा जाएगा। राव साहब, क्या वजह है कि एकनाथ शिंदे जी को भाजपा के केंद्रीय नेतृत्व ने सीएम किया है? तो उनका मामला है, उनके पार्टी के विधायक 120 126 है, वो निर्णय लेंगे किसको मुख्यमंत्री करना है नहीं करना है। मुझे लगता है इस प्रकार से कोई डील पहले से हुई होगी, इसलिए ये रिस्क एकनाथ शिंदे जी ने उठाई। लेकिन अब एक सरकार अगर बनी है तो उसके ऊपर चर्चा करना फजूल की बात है। और मेरा कर्तव्य है उनके सामने पेश होकर उनसे कोऑपरेट करना। मैं देश का नागरिक हूँ, मैं मेंबर ऑफ पार्लियामेंट हूँ, लॉ मेकर हूँ, तो मैं कानून का सम्मान करता हूँ। मुझे मालूम है ये सब क्यों हो रहा है, ये सब कौन कर रहा है, लेकिन आज मैं नहीं बोलूँगा क्योंकि आज मैं एक समन्स के ऊपर वहाँ जा रहा हूँ। कोई चिंता, कोई घबराहट हो रही है सर आपको? आपने देखा मेरे चेहरे पर, मैंने पहले भी कहा है अगर पॉलिटिकल दबाव में अगर हमारे जैसे लोगों पर एक्शन होती है तो उसके लिए मैं तैयार हूँ। इमरजेंसी में, आपातकाल में यही हुआ था, और अटल बिहारी वाजपेयी से लेकर अडवाणी से लेकर विजय राजे शिंदे सिंधिया जॉर्ज फर्नांडिस ऐसे सब बड़े बड़े कार्यकर्ता और लोग जेल में जाकर दो दो साल तक बैठे थे, गए थे, और बाद में छूट कर आए तो देश में सत्ता का परिवर्तन हुआ था। जेल जाने की तैयारी मन में रख के जा रहे हैं? मैं, मेरे जैसा कार्यकर्ता जो है वो सभी बातों की और सभी संभावना की तैयारी करके ही जाता है।